सॉरी इट्स ओके. छान दिसतीस तू फार. तुझ्या समोर नाही असं काही आदिनाथकडनं ढापण्यासारखं काहीच नाहीये. माझ्या चित्रपटाबद्दल मला कसं नसेल माहिती. पण तुझ्या चंद्रामध्ये तू जिंकलीस. आले तारांगणी चंद्रा. व्हॉट्सअप मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिंगारीवर. आणि आज आपल्या सोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी चंद्रा, ॲज नोन ॲज द गॉर्जियस ॲक्ट्रेस अमृता खानविलकर. हॅलो. तर मी आज आणलंय तुझ्यासाठी स्पेशल रॅपिड फायर. चंद्रमुखीशी रिलेटेड क्वेश्चन आहेत आणि मला असं वाटतं की तू पटपट पटपट उत्तर देशील. तर ही तुझी टेस्ट आहे. तर चंद्रा गाण्यामधलं जे चौथं कडवं आहे मेन, हां, बाण नजरतना, त्याच्यामध्ये चंद्रा असं किती वेळा आलंय? तीन वेळा. चार वेळा. चार वेळा आलंय. अय्या कसं ग. बाण नजरत ला घेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा, रात रंगीरती रंगुनी चंद्रा, ना 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 चंद्रा, ना 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 ने अंगणी आले तारांगणी चंद्रा. मी आपलं ते तीन पकडले होते. बरं बरं, ठीक आहे. चार दौलतराव देशमान हे जे पात्र आहे त्यातलं अमृताला कुठली स्टाईल जास्त भावली आहे? जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरनं तो जो फेटा आहे तो पडतो, ती माझी तो माझा अत्यंत आवडीचा शॉट आहे. वाव. जर आदिनाथकडनं एक गोष्ट ढापायची आहे, कुठली ढापशी? मला नाही वाटत मला काही ढापायचं आहे आदिनाथकडनं, ऍब्सोल्युटलीच नाही. पण मला असं वाटतं तो जो तो ज्या प्रकारे हसतो ना, तर ते ढापायला आवडेल मला. तो असं खूप खळखळून हसतो. तर हा चंद्रमुखीचा जो पहिला ट्रेलर आला त्यामध्ये तुम्हा दोघांचं इंट्रोडक्शन आहे, तर त्यातल्या ओळी ज्या आहेत व्हिओच्या त्या मी बोलून दाखवेन. त्यातल्या गाळलेल्या जागा तुला करायच्या, बघू किती लक्षात. बर, ठीक आहे. ती तमाशातली शुक्राची चांदणी, तो डॅश राजकारणी पाठला मी हरणार, लाल दिवा आणि डॅश ची राजकीय अशी प्रेम. घुंगरांच्या गुंतावळीची. खरंच बरोबर आहे. लावणीशी किंवा तमाशाशी रिलेटेड मी काही मँडिटरी गोष्टींची नावं घेईन, त्यांच्याशी ज्यांचे स्वभाव गुणधर्म मॅच होतात अशा आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांची नावं घ्यायची. डन. चला, पहिलं आहे घुंगरू, अतिशय बडबड करणारी चंचल व्यक्ती अमृता खानविलकर. गजरा, अतिशय शांत व्यक्ती आहे पण तिचा जो अपिअरन्स आहे किंवा आपण ऑरा तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आशा भोसले. आरसा, खूप ऑनेस्ट व्यक्ती. आदिनाथ कोठारे. पानाचा विडा, म्हणजे वेगवेगळ्या स्वभावातल्या व्यक्तींना आपल्यामध्ये सामावून घेते आणि स्वतःचा इम्पॅक्ट पाडते. मंजिरी प्रसाद ओक. ढोलकी, म्हणजे वाईट अर्थाने नाही, अर्थात चांगल्या अर्थाने, म्हणजे तुझं चुकलं नाहीये पण हा पण बरोबर आहे. मग प्रसाद ओक, कारण एक इतका मोठा चित्रपट सांभाळणं, त्याचबरोबर जवळपास 300-350 लोकांचे मूड्स, त्यांची हेल्थ, त्यांचे स्वभाव सांभाळणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि त्यांनी खूप गोष्टी सांभाळून घेतल्या आहेत. शिट्टी, दर्जा व्यक्तिमत्व. अजय अतुल. प्रचंड एनर्जेटिक असं कोण आहे? फेटा. चंद्रमुखी. थँक्यू सो मच. थँक्यू. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. चंद्रमुखी गाजणार आहे यात काही वादच नाहीये. तुमचा आशीर्वाद असू देत आणि साथ असू देत. अशाच एंटरटेनिंग अपडेट्ससाठी पाहत रहा ऑफकोर्स चिंगारी. अशा अनेक एंटरटेनिंग व्हिडिओसाठी डाउनलोड करा चिंगारी ऍप.